दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच विविध पक्षाचे नेते पदाधिकारी पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, रेडचे भाऊसाहेब कराळे यांच्यासह पनवेल महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नजर रुक जाए बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा जलाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा जलाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता. जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए हर कली का दिल धड़काए तू जिए हजारों साल ये मेरी है.
चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पयाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शोख तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए तू जिए हजारों साल, ये मेरी है। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।